आभाळ भेदी ढोल वाजतो जिव्हारी त्याचा नाद घुमतो तुझ्या पायी आम्ही तुझी लेकर हे बिरूबा तुला साद घालतो सान थोर बी तुझ्या पायाशी देवा जसांडल सुंबरान मांडल मंडळी धनगरी ढोल किंवा सुंबरान म्हटलं की आठवण येते ती म्हणजे बिरोबाची आणि बिरोबा म्हटलं की आपोआप डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं आरेवाडीच्या बिरोबा मंदिराचं. याच पवित्र आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरात उभारलेलं आहे भव्य दिव्य असं बिरोबा भक्तनिवास. या भक्तनिवासाचा हा आढावा. भाविक भक्तांच्या सोयीसाठी आरेवाडीतील बिरोबा बनात सुसज्ज भक्तनिवास सुविधा. होय, भाविक भक्तांच्या सोयीसाठी आरेवाडीतील बिरोबाबनात सुसज्ज भक्तनिवास सुविधा. मानवी जीवनामध्ये अध्यात्म आणि भक्ती याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रासह देशभरात अशी अनेक अध्यात्माची जोड असणारी भक्ती केंद्रे अर्थात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारी देवस्थाने आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यामधील आरेवाडी इथल्या बिरोबा देवालय या देवस्थानाचा उल्लेख केला जातो. अलीकडे अशा देवस्थानांचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होत आहे, त्यामुळे येथील पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा ठरत आहे. यातीलच एक महत्त्वाची सुविधा बिरोबा बन इथे उपलब्ध करण्यात आली आहे. ती सुविधा म्हणजे सुसज्ज असं भक्तनिवास. त्याबाबत हा सविस्तर वृत्तांत. आरेवाडी येथील बिरोबा देवालय म्हणजे शेकडो एकरांचा परिसर व्यापलेले निसर्गरम्य व प्रशस्त परिसरात असलेले एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र होय. अलीकडच्या काळात येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या वाढताना दिसत आहे याचा विचार करून पुजारी मंडळींनी तत्कालीन समाजनेते शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला आणि तो संकल्प तब्बल 2 दशकानंतर सोन्याचा कळस चढवून तडीस नेला. दरम्यान आरआर आबा यांनी या देवालयाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यातूनच जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून एक प्रशस्त आणि सुसज्ज असे भक्तनिवास उभारण्यात आले. बिरोबा मंदिराच्या उजव्या बाजूला अगदी 100 मीटर अंतरावर हे भक्तनिवास उभारण्यात आलं असून त्यामध्ये नैसर्गिक वातानुकूलन व्यवस्था निर्माण केली गेली आहे. अशी व्यवस्था असणारं पश्चिम महाराष्ट्रामधील हे एकमेव भक्तनिवास आहे. या भक्तनिवासाच्या इमारतीजवळच 20 फूट खोल खड्डा खणला असून तो शाडूच्या मातीनं लिंपून घेतला आहे. तो खड्डा झाकून त्यावर हवा आत जाण्यासाठी उंच स्तंभ म्हणजेच खांब बांधण्यात आला आहे. त्या खड्ड्यात हवा संतुलन होऊन भक्तनिवासमधील खोल्यांमध्ये जाण्यासाठी अंतर्गत मार्ग तयार केले आहेत. यामुळे भक्तनिवासामध्ये कधीही अतिशय थंडी अथवा अतिशय उकाडा अजिबात जाणवणार नाही. यासाठी कोणत्याही विजेची गरज भासत नाही. या भक्तनिवासामध्ये 8 खोल्या आहेत. त्यामध्ये गादीसह बेड, साहित्य ठेवण्यासाठी लाकडी कपाट, सुलभ शौचालय, स्नानगृह, वॉश बेसिन, आंघोळीसाठी गरम पाणी अशी संपूर्ण सुविधांनी युक्त अशी व्यवस्था आहे. तसेच 7 मोठ्या खोल्या असून त्यामध्ये सामूहिक निवास, विना बेड सुविधा असून येथे गरम पाण्यासह स्नानगृह व 20 शौचालय उपलब्ध करण्यात आले आहेत. या भक्तनिवासामध्ये छोटे छोटे 6 हॉल देखील उभारण्यात आले असून यामध्ये छोट्या बैठका, चर्चासत्र घेता येतात. तसेच काही समूह पर्यटक किंवा भाविक आले तर त्यांची निवास व्यवस्था येथे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या 6 हॉलमध्ये विविध प्रकारची प्रदर्शने, संमेलने भरविता येतात. या विविध हॉलना दालन असे संबोधण्यात येते. रायका दालन, बघेल दालन, गडरिया दालन, भारवाड दालन, कुरंबा दालन आणि
कुरबर दालन अशी या दालनांची नावे आहेत. देशभरातील पशुपालक जमातींच्या आठवणी इथे जपल्या गेल्या आहेत. तसेच पडवीमधील भिंतीवर अनेक ठिकाणी पशुपालक संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रे लावण्यात आली आहेत. या भक्त निवासाला 3 प्रवेशद्वारे आहेत. भक्त निवासाच्या समोरच धावपट्टी म्हणजेच वॉकिंग ट्रॅक तयार केला गेला आहे आणि येणारे भाविक आणि पर्यटक यांच्या वाहनांसाठी वाहनतळ म्हणजेच पार्किंगची व्यवस्था कंपाऊंडच्या आतमध्येच केली आहे. तसेच जवळच शासकीय निधीमधून एक अहिल्या भवन नावाचे सामाजिक सभागृह देखील उभारण्यात आले आहे. असे हे प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत बांधण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या भक्त निवासाची प्रामुख्याने खालील वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. भक्त निवासाची वैशिष्ट्ये: पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक वातानुकूलित भक्त निवास. संपूर्ण भक्त निवास परिसराला संरक्षक भिंत. वैयक्तिक कौटुंबिक व समूह निवास व्यवस्था. शौचालय सुविधा आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा. विविध कार्यक्रमासाठी सभागृह सुविधा. प्रशस्त परिसर आणि आल्हाददायक वातावरण. जवळपासच्या हॉटेलमध्ये जेवण, नाश्ता व चहाची सोय देखील उपलब्ध. देशभरातील पशुपालक जमातींची विविध दालने. अशा प्रकारे सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या भक्त निवासाचा लाभ अनेक भक्त भाविक घेत असतात. येथील भव्य दिव्य विरोबा मंदिर, प्रशस्त परिसर आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे दरवर्षी लाखो भक्त भाविक व पर्यटक येत असतात. माहिती सौजन्य. बिरोबा देवस्थान ट्रस्ट आरेवाडी, तालुका कवठेमांकाळ, जिल्हा सांगली. शब्दांकन दाजी कोळेकर.